नमस्कार, स्वागत आहे तुमचं कृषी जागरण मध्ये पॉवर्ड बाय स्टील इंडिया आणि मी प्रतीक्षा काकडे. पाहूया बातम्यांचा वेगवान आढावा, त्याआधी नजर टाकूया आजच्या टॉप हेडलाईन्सवर. महिला बचत गटांना ड्रोन खरेदीवर 85% अनुदान, सरकारही प्रशिक्षण देणार. राज्यात पुन्हा अवकाळीची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज. उत्पादन कमी तरी हमी भावाच्या खाली सोयाबीनचा दर. शेतकऱ्यांना मिळणार 3 हेक्टर पर्यंत मदत. बुलढाणा लोकसभेतून लढण्यावर तुपकर ठाम, शेट्टींकडूनही तुपकरांचं स्वागत. पाहूया या संदर्भात सविस्तर बातम्या. कृषी क्षेत्रात तंत्रज्ञान आणण्याचा केंद्र सरकारचा उपक्रम आहे आणि याचद्वारे आता महिला सक्षमीकरणाला अधिक चालना दिली जात आहे. केंद्राच्या विकास भारत संकल्प यात्रेचा एक भाग म्हणून भटिंडा जिल्ह्यातील जज्जल आणि संडोहा गावामध्ये जाहीर सभांना संबोधित करताना केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र शेखावत म्हणाले की कृषी रसायनांची फवारणी आणि बियाणे पेरण्यासाठी ड्रोनचा वापर केल्यास खर्च कमी होईल. आणि यावेळी बोलताना ते पुढे असे म्हणाले की नवीन युगाचे तंत्रज्ञान आणि त्यासोबतच पंजाबमध्ये जमिनीवरील रासायनिक भार कमी करून आणखी एक हरित क्रांतीचा मार्ग मोकळा करेल. त्यासोबतच नॅनो खताच्या वापराला प्रोत्साहन देणे हा देशाच्या कृषी क्षेत्रातील सर्वात आणखी एक महत्वाचं पाऊलच म्हणावं लागेल आणि पाऊलच आहे ते भूजलाचे प्रदूषण रोखते आणि शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम जवळजवळ दूर करते. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारातून महिला बचत गटांना ASHG कृषी ड्रोनवर 85% अनुदान मिळेल आणि महिलांना ड्रोन चालवण्याचे प्रशिक्षणही दिले जाईल. यामुळे शेतीतील महिलांचे योगदान वाढेल. उत्तर भारतात थंडीची लाट अजूनही कायम असली तरी महाराष्ट्रात थंडीचा तडाखा कमी झाला आहे. राज्यातील बहुतांश भागातील तापमानात चढ उतार पाहायला मिळत आहे. त्यातच आता पुन्हा राज्यात अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. आज दिनांक 2 रोजी राज्याच्या बहुतांश भागात पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये किमान तापमान वाढ होण्याची शक्यता आहे. तसंच विदर्भाच्या पूर्व भागात मात्र थंडीचा कडाका कायम राहणार आहे. तर राज्याच्या मध्य महाराष्ट्र आणि कोकण पट्ट्यामध्ये पावसाची शक्यता हवामान खात्याने दिली आहे. राज्यातील तापमानात दिवसा वाढ होत आहे तर रात्रीच्या वेळी हवेत गारवा जाणवत आहे. आता महाराष्ट्राला पुन्हा अवकाळी पावसाचा धोका असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. विदर्भ मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. खरीप हंगामात झालेल्या पावसामुळे सोयाबीनच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. तरी मात्र शेतकऱ्यांच्या बाजारात सोयाबीनच्या हमीभावाखाली विकावे लागत आहे. उत्पादन कमी झाल्यामुळे चांगले दर मिळतील अशी आशा शेतकऱ्यांना होती, मात्र ती फोल ठरली आहे. सध्या बाजारात सोयाबीनचे दर 5000 आतच आहे. यामुळे शेतकरी आता दर वाढण्याची वाट पाहत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेल स्वस्त झाल्याने विक्रमी आयात झाली आहे आणि यामुळे देशात स्वस्त दराने खाद्यतेल आले, त्यामुळे सोयाबीनच्या दरावर परिणाम झाला आहे. सध्या सोयाबीनचा दर कमी असल्यामुळे शेतकरी आर्थिक विवेचनेत आहेत. यामुळे शेतकरी दर वाढण्याची वाट पाहत आहे. सोयाबीनचे उत्पादन कमी झाले असताना देखील बाजार समिती सोयाबीनला हमी भावाच्या खाली शेतकऱ्यांना सोयाबीन विकावे लागत आहे आणि यामुळे शेतकरी चिंतातूर आहेत. यंदाच्या हंगामात सोयाबीन आधारभूत किंमत 4600 रुपये जाहीर करण्यात आली आहे आणि मागील वर्षी 4300 रुपये आधारभूत किंमत सरकारने जाहीर केली होती. यंदा या किमतीत सरकारने 300 रुपयांची वाढ केली. नेक्स्ट, राज्यात अवकाळी गारपिटीचा फटका बसलेल्या बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीनुसार 3 हेक्टरच्या मर्यादित जिरायतीसाठी हेक्टरी 13600 रुपये, बागायतीसाठी हेक्टरी 27000 रुपये आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसान भरपाईसाठी हेक्टरी तब्बल 36000 रुपये मदत करण्याचे निर्देश महसूल व वन विभाग परिपत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले. शेतकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. मात्र या निर्णयाची अंमलबजावणी न केल्याने शेतकऱ्यांनी सरकारवर विरोधात रोष व्यक्त केला होता. अनेक भागात शेतकरी रस्त्यावरही उतरले. राज्य सरकारने याआधी दखल घेत बाधित शेतकऱ्यांना आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर जाऊन 3 हेक्टरच्या मर्यादित मदत देण्याचे निर्देश आता दिले आहेत. बुलढाणा लोकसभेतून स्वतंत्र लढण्याच्या निर्णयात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर ठाम आहेत. दरवेळी लोकसभेच्या निवडणुकीसाठी राजू शेट्टी निवडणूक लढण्याची घोषणा करतात पण ऐनवेळी युती करतात असं रविकांत तुपकर म्हणताय. कृषी जागरण मराठीने घेतलेल्या मुलाखतीत राजू शेट्टी यांनी लोकसभेच्या जागाबाबत स्पष्ट केले आहे. यावेळी ते म्हणाले की हातकणंगले, कोल्हापूर, सांगली, माढा, परभणी आणि बुलढाणा
या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढणार असल्याचा दावा त्यांनी केलाय. त्यामुळे आगामी निवडणुकीत बुलढाणा लोकसभेसाठी स्वाभिमानीकडून कोणता उमेदवार जाहीर होणार हे पाहणं महत्वाचं आहे. माध्यमाशी संवाद साधताना राजू शेट्टी यांनी तुपकर यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला असता त्यावर ते म्हणाले, बुलढाणा लोकसभा मतदारसंघ रविकांत तुपकर यांच्यासाठी सोडणार आहोत. पण तुपकर स्वतंत्र लढणार असतील तर चांगलंच आहे, त्याचे आम्ही स्वागत करतो. पण तुपकर यांनी स्वाभिमानीकडून निवडणूक लढवावी अशी अपेक्षा आहे, असंही राजू शेट्टी म्हणाले. तर बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. तसंच कृषीच्या वेगवान बातम्या पाहण्यासाठी आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कृषी जागरण मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. नमस्कार.